जय महाराष्ट्र, मी फरा खान, लाईफलाईन या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. दमा हा शब्द ऐकताच अनेक रुग्ण जरा घाबरतातच आणि लहान मुलांचे आई वडील तर चिंतेतच पडतात. तर तज्ज्ञांच्या अनुभवानुसार दमा हे निदान झाल्यानंतर देखील त्याचा स्वीकार करण्यास रुग्ण हे नाखुश असतात. दम्याबद्दल अनेक समज आणि गैरसमज असलेले आढळून येतात. म्हणून या समस्येवर आपण आज चर्चा करणार आहोत आणि यावरच मार्गदर्शन द्यायला आपल्यासोबत आहेत स्टुडिओमध्ये डॉक्टर तज्ज्ञ आहेत त्या होमिओपॅथीच्या डॉक्टर मेधा नाईक या आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुमचं स्वागत आहे लाईफलाईनमध्ये. थँक्यू. तर चर्चेलाही आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. दमा म्हणजे दम लागणे किंवा श्वास लागणे. लहान मुलांच्या बाबतीत पोट उडणे, पोटात येणे असेही शब्दप्रयोग वापरले जातात. दमा लागण्याची अनेक कारणं आहेत. दमा या आजारात श्वसन नलिका आकुंचनाने अरुंद होऊन श्वसनाला अडथळा येतो. तसंच नलिकांचं आतील आवरण जाड होऊन त्यात स्त्राव पाझरतो. हा स्त्राव कोरडा आणि घट्ट होत जातो, त्यामुळे हवेची आत बाहेर ये जा पुरेशा प्रमाणात होत नाही. तसंच फुफ्फुसांमध्ये रक्तातल्या वायूंची देवाणघेवाण सुद्धा होत नाही, त्यामुळे दम लागतो. दमा एकतर 5 वर्षाखालच्या लहान मुलात येतो, नाहीतर 20 नंतर, विशेषतः मध्यम वयात आढळतो. काही मुलांचा दमा तात्पुरता असतो व 5 वर्षानंतर तो बहुधा आपोआप थांबतो. मोठ्या माणसांचा दमा मात्र हळूहळू वाढत जातो, त्याचे हृदयावर सुद्धा वाईट परिणाम होतात. या दम्याची नेमकी कारणं काय आहेत ते आपण पाहूया. घरातील जुन्या वस्तूंवर वाढणारी बुरशी, घरातील सूक्ष्म कीटक, वनस्पतींचे पराग, रासायनिक प्रदूषण, त्याचबरोबर धूळ, ढगाळ वातावरण असे हवामानातले बदल, वाढतं प्रदूषण, हृदयविकारामुळे येणारा दमा, अनुवंशिकता आणि धूम्रपान. कारण कसलंही असलं तरी दम्यातील मुख्य घटना म्हणजे श्वसन नलिका आणि उपनलिका अरुंद होणे. यामुळे हवेचा पुरवठा कमी होऊन प्राणवायू कमी पडतो, त्यामुळे लक्षणं दिसू लागतात यावर योग्य उपचार घेणं आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. हा रिपोर्ट आपण पाहिलेला आहे. आपण चर्चेला देखील सुरुवात करणार आहोत, मात्र त्याआधी तुम्ही आमचा टोल फ्री क्रमांक लिहून घ्या. तो आमचा टोल फ्री क्रमांक आहे 1800-1800-1033-343. या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकता. तुम्हालाही जर दम्याविषयी काही शंका असतील, प्रश्न असतील, काही समस्या असतील तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता. दरम्यान आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. डॉक्टर, दम्याचा हा रिपोर्ट आपण पाहिलेला आहे. yes. तर नेमका हा जो दमा आहे तो कशामुळे उद्भवू शकतो? आपण कारणं तर पाहिलेलीच आहेत, पण तुमच्याकडून ऐकायचं आहे आम्हाला. दमा बेसिकली एक सायकोसोमॅटिक डिसऑर्डर आहे आणि ट्रिगरिंग फॅक्टर्स बरेच असू शकतात. आपण त्याला ॲलर्जन्स म्हणू शकतो, किंवा ते इंट्रेन्सिक फॅक्टर्स असू शकतात, किंवा ते स्ट्रेस किंवा इमोशनल फॅक्टर्स असू शकतात, ऑर इट कुड बी की ऑक्युपेशनल फॅक्टर्स असू शकतात. तर ॲलर्जन्स सामान्य रूपात जर का आपण ॲलर्जन्स बघत असू तर आपण डस्ट, मग ॲनिमल फर, ॲनिमल हेअर, किंवा मग धूळ, स्मोकिंग, फ्यूम्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ॲलर्जन्स होऊन, किंवा खाद्यपदार्थांमध्ये जे ॲलर्जन्स असतात ते, की काही लोक मिल्कला ॲलर्जिक असतात, दे कॅन बी ॲलर्जिक टू ब्रिंजॉल किंवा टमॅटो किंवा कोल्ड ड्रिंक फॉर दॅट मॅटर, किंवा आईस्क्रीम्स, किंवा कोल्ड वेदर, चेंज ऑफ वेदर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ॲलर्जी किंवा ॲलर्जन्स म्हणून आम्ही कॅटेगराईज करतो. नेक्स्ट गोष्ट जी असू शकते, इट कुड बी व्हायरल ऑर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, की तुम्हाला सर्दी झाली आहे, खोकला झाला आहे, आणि नंतर मग तुम्हाला आढळतं आहे की तुम्हाला दम्याची सुरुवात होते. तिसरं इज स्ट्रेस किंवा इमोशनल फॅक्टर्स, जे आपण म्हणतो की फारच आपण टेन्शनमध्ये असतो, किंवा तणाव आपल्या कामाचा बराच आहे,
इरेग्युलर स्लीपिंग हॅबिट्स आहेत, तुम्ही खूप रात्री जागून असता, दिवसभर काम करता, यायचा जायचा स्ट्रेस भरपूर असतो, किंवा एक सतत कॉन्स्टंट इमोशनल ट्रॉमा चालू आहे, आपल्या घरात कोणीतरी आजारी आहे, या सगळ्यामुळे सुद्धा अस्थमा ट्रिगर होऊन मेंटेन होऊ शकतो. आणि मग लास्ट इज ऑक्युपेशनल एक्सपोजर, की तुम्ही कुठल्या तरी अशा कामामध्ये इन्वॉल्व आहात जिकडे फ्युमिगेशन्स किंवा फ्युम्सचं निर्माण बरंच आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी ट्रिगर करता असतं मला, म्हणजे यामुळे उद्भवू शकतो. अच्छा, याच्यावर आपण चर्चा अशी सुरू ठेवणार आहात. मात्र या ठिकाणी आपल्यासोबत कुलदीप आहेत बीडवरून प्रेक्षक. कुलदीप, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, मला बाललामा सांगितलेला डॉक्टरने, तर आता 16 वर्षाचा आहे मी, तर बाललामा पुढे चालून राहतो किंवा त्याच्यावर काय सांगाल डॉक्टर? मला त्यांना एक दम्याचा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे. सर्वप्रथम हे सांगा, कोणकोणते प्रकार असतात दम्याचे? दम्याचा बेसिक प्रकार जो असतो, जो आपण ॲलर्जिक किंवा ब्रॉन्कियल अस्थमा जो रुटीनली म्हणतो तो, पण डिफरेन्शियल डायग्नोसिसमध्ये म्हणायला गेलं तर कार्डियक अस्थमा असू शकतो किंवा अक्यूट ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. या सगळ्या गोष्ट रोगांमध्ये बेसिकली पेशंटला दम हा लागतो, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होतो, हे होतो. पण ॲलर्जीमुळे होणारा जो दमा असतो तो आपण आज जो डिस्कस करतो आहे तो ॲलर्जीचा आहे. अच्छा, तर त्यांनी जो बाल दमा अशा प्रकारचा एक प्रकार सांगितलेला आहे. बाल दमा म्हणजे त्यांना चाइल्डहूड अस्थमा म्हणायचं असेल असं मी कन्सिडर करते. चाइल्डहूड अस्थमा हा बरेचदा ॲलर्जिक किंवा हेरिडिटरी असतो. तर तुम्ही लहान मुलांमध्येच अगदी जन्मतःच त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय हे समजून येतं, दम लागतो, त्यांना खोकला असतो, ड्राय कॉफ असतो, चेस्ट टाईटनेस असतं, बरेचदा ते बाळ निळं पडतं. हा अस्थमा साधारणपणे 5 वर्षापर्यंत वगैरे असू शकतो. आणि कधी कधी विदाउट मेजर इंटरव्हेन्शन्स आपोआप तो निघूनही जातो. अच्छा, तर याच्यावर काही उपचार आहेत का? उपचार आता तुम्ही वेगळ्या वेगळ्या सायन्सेस आहेत, लहान मुलांवरती सुद्धा किंवा ॲडल्ट अस्थमावरती सुद्धा वेगळे वेगळे उपचार आहेत. तुम्ही ॲलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेद असे तिन्ही तुमच्याकडे ऑप्शन्स असतात, तर त्यानुसार तुम्ही चूज करू शकता की तुम्ही एका ॲलोपॅथिक हॉस्पिटलमध्ये किंवा डॉक्टर्सकडे गेला तर ते त्यांचे उपचार देतात, होमिओपॅथ मॅनेज करतात त्यांच्या पद्धतीने, आयुर्वेदिक त्यांच्या पद्धतीने. तर होमिओपॅथीमध्ये त्याच्यावर कोणते उपचार आहेत आणि ते कितपत फायदेशीर असतात? होमिओपॅथीमध्ये आम्ही अस्थमा एक कॉन्स्टिट्युशनल आजार म्हणून मानला जातो आणि आम्ही लॉंग हिस्ट्री घेऊन त्यांच्यासाठी एक कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन कव्हरेज देतो. अक्यूट अस्थमासाठी होमिओपॅथी औषधं असतात की बाबा अटॅक आला आणि तर आम्ही टॅकल करण्यासाठी वी गिव्ह होमिओपॅथी मेडिसिन्स विच आर प्युअरली बेस्ड टू टॅकल द अक्यूट अटॅक. अच्छा, तर आणि हा जो दमा आहे त्याची वेगवेगळी कारणं आहेत, लक्षणं आहेत, मात्र नेमका दमा म्हणजे काय? दमा हा श्वासनलिकेंचा आजार आहे. त्या नॅरो होतात, म्हणजे तुमच्या जर का सर्कमफरन्स ही अशी असेल तर ती अगदी बारीक होऊन जाते. तर तुम्ही जेव्हा श्वास आत घेता किंवा बाहेर सोडता तेव्हा त्याला इझिली रस्ता मिळत नाही आणि आपल्याला एक टिपिकल व्हिसलिंग साऊंड किंवा आम्ही व्हिझिंग म्हणतो तर ते आपल्याला ऐकू येतं. सो इट इज की ब्रेथलेसनेस, दम घ्यायला की श्वास घ्यायला त्रास होणं, ड्राय खोकला किंवा ड्राय कॉफ आणि चेस्ट टाईटनेस हे माइल्ड अटॅकमध्ये. सिव्हिअर अटॅक्स घ्यायला गेलं तर ऑक्सिजन लेवल्स कमी होणं, पेशंटला बिलकुलच श्वास न घेता येणं, काळं निळं पडणं, बाळ किंवा नखं किंवा टंग, आणि आपल्याला ते इतकं सिरियस होऊ शकतं की आपल्याला त्या पेशंटला ॲडमिट करण्याची मग गरज पडते. अच्छा, आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे प्रेक्षकांकडून आहेत. महबूब तांबोळी कोल्हापूरवरून आहेत. महबूब, तुमचा प्रश्न विचारा. हां मॅडम, लक्षणं काय आहेत? त्याची लक्षणं काय काय आहेत दम्याची, म्हणजे कसं ओळखावं की हा दमा आहे? दम्याची लक्षण, प्रमुख लक्षण इज तुम्हाला की श्वास घ्यायला त्रास होणे, हा हे तुमचं प्रमुख लक्षण. की तुम्हाला एखाद्या युजली इट ऑल स्टार्ट्स की कुठल्या तरी ट्रिगरमुळे, आणि हे बरेचदा त्या पेशंटला स्वतःहूनच माहिती असतं की ते म्हणतात की आम्ही पाणी प्यायलो थंड किंवा आम्ही डस्टला एक्सपोज झालो की आम्हाला दम लागायला सुरुवात होते. तर श्वास घ्यायला त्रास होतो आहे आणि सुका खोकला आहे आणि चेस्ट टाईटनेस, हे प्रायमरी 3 त्यांचे प्रमुख लक्षण असतात. अच्छा, आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे. प्रेक्षकांचे बरेच कॉल येत आहेत. चंद्रकांत आहेत बीडवरून. चंद्रकांत, तुमचा प्रश्न विचारा. मॅडम,
तुमचा आवाज ऐकू येत नाहीये चंद्रकांत, तुमचा टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. प्रश्न समजत नाहीये तरी पण प्रयत्न करूयात. आपण हा जो दमाविषयी ते विचारतायत प्रश्न, तर एक त्रास होतोय त्यांना, त्याच्यामुळे त्याची लक्षणं कोणती हाच एक प्रश्न पुन्हा आपल्या समोर आहे. की आता तुम्ही लक्षणं सांगितलेली आहे बरीच, पण हिडन काही लक्षणं असतात का ज्याच्यामुळे ओळखावं की हा दमा आहे? हिडन नसतं. आता क्लिनिकली आम्ही जज करतो, पेशंट येऊन आम्हाला जेव्हा हिस्ट्री सांगतात की आम्हाला दम लागतो, तर काही आमचे प्रश्न असतात की दम कधी लागतो, की तो सडनली लागतो का, दोन दम्यांच्या अटॅकमध्ये तुम्ही नॉर्मल असता का, त्याच्याबरोबर तुम्हाला खोकला पडतो का, कॉफ असतो म्हणजे बलगम बाहेर पडतो का, किंवा तो सुका खोकला असतो का, दम्याचा आजार दम्याचा अटॅक असताना नक्की नेमकं तुम्हाला काय होतं, तुम्हाला ते व्हिसलिंग साऊंड, म्हणजे तुम्ही जर का एखाद्या ॲस्थेमॅटिक पेशंटच्या बाजूला बसलात तर तुम्हाला ॲक्च्युली ऐकू येईल अशा तऱ्हेचं ते एक व्हिसलिंग, बारीकशी शिट्टी वाजल्यासारखा त्यांचं रेस्पिरेशनची साऊंड असते. तर आपल्याला ते इझिली असं समजून येतं. पेशंटही म्हणतो की आम्हाला एक असं दम घेताना किंवा श्वास घेताना एक तो व्हिसलिंग किंवा व्हिझिंग साऊंड येतो. तर व्हिझिंग साऊंड, शॉर्टनेस ऑफ ब्रेथ किंवा दम लागणे, ड्राय कॉफ ही प्रमुख लक्षणं, आणि दोन अटॅक्सच्या मध्ये पेशंट अगदी नॉर्मल असतो. हे सगळे अटॅक्स आर प्रिसिडेड बाय अ ट्रिगर, म्हणजे तुम्हाला माहिती असतं की ह्या गोष्टीमुळे आपल्याला अस्थमाचा किंवा दम्याचा अटॅक येतोय. तर नक्कीच आणखी एक प्रश्न आहे आपल्या सोबत. अमित गायकवाड आहेत पुण्यावरून. अमित, तुमचा प्रश्न विचारा. त्यांचा संपर्क होऊ शकत नाहीये, तुटलेला आहे. तरी पण हा जो दमा आहे नेमका, जर आता आपल्याला कळालं की एखाद्या व्यक्तीला दमा आहे तर त्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे? दमा असल्या पहिले तर पहिले यू शूड बी नोईंग की तुम्ही तुमचे ट्रिगर्स ओळखून घ्यायला पाहिजे. तुम्ही स्वतःच जर का इंट्रोस्पेक्ट केलं तर आपल्याला समजून येतं की आपण हे केल्यामुळे आपल्याला दम्याचा अटॅक येतो आहे, तर आपण त्या ट्रिगर्सला अवॉइड करायचं. दुसरी गोष्ट, आम्ही फारदा बघितलेलं आहे की अशा पेशंट्सला थंड गोष्टी प्यायल्यानी, आईस्क्रीम्स खाल्ले किंवा कोल्ड ड्रिंक्स प्यायलात, किंवा थंड हवाला एक्सपोजर झालं किंवा कोल्ड वेदरमध्ये तुम्ही असाल, किंवा चेंज ऑफ वेदरमुळे, ह्या सगळ्या गोष्टींमुळे पण तुम्हाला अस्थमा होतो. तर तुम्ही ते अवॉइड करा. थंड वातावरणात किंवा पावसाळी वातावरणात गरम पेय जसं की सूप्स असतात, किंवा हॉट मिल्क टर्मरिक बरोबर किंवा हळदी बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता, म्हणजे यू विल स्टे अ लिटल हेल्दी. अच्छा, नक्कीच. पुन्हा एकदा अमित गायकवाड आहेत पुण्यावरून आपल्यासोबत. अमित, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा, माझ्या इथे एंजियोग्राफी झालेली आहे. अच्छा. आज ज्यांना बीपी आहे आणि दमा पण आहे. अच्छा. तर हार्टची काही रिस्क आहे का दम्यामुळे? दम्यामुळे हार्टची काही रिस्क असते का? कार्डियक अस्थमा आणि आपण जो आता सध्या ब्रॉन्कियल अस्थमा किंवा अलर्जिक अस्थमा जे डिस्कस करतोय, हे दोन्ही गोष्टी बऱ्याच वेगळ्या असतात. ज्यांना हार्टचा विकार असतो त्यांना बाय अँड लार्ज कार्डियक अस्थमा असतो, आणि कार्डियक अस्थमा ज्यांना असतो तुमच्या हार्टच्या मेडिसिन्स बरोबरच एक विशिष्ट ट्रीटमेंट चालूच असते. तर अस्थमामुळे हार्टला त्रास होण्यापेक्षा तुमच्या हार्टमुळेच तुम्हाला अस्थमा आहे असं म्हणता येईल. अच्छा. आणि हे जे उपचार, जो दमा आहे त्याच्या काही स्टेजेस असतात का, जसं कॅन्सरच्या किंवा इतर स्टेजेस असतात की पहिल्या? नाही, अस्थमाला स्टेजेस नसतात, पण तुम्ही माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर अटॅकमध्ये ते क्लासिफाय करता येतं. माइल्ड अटॅकमध्ये तुम्हाला श्वास दम लागतो एवढंच समजतं, तुम्हाला तो व्हिसलिंग साऊंड ऐकू येतो, तुम्ही तुमच्या नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करू नाही शकत, की तुम्हाला कामाला जायचं असेल किंवा तुम्हाला स्कूलला जायचं असेल तर तुम्ही नाही करू शकत, तुम्हाला दम लागतो, तुम्हाला आराम करावासं वाटतं, तुम्हाला रेस्ट करायची गरज पडते. सिव्हिअर अटॅक्समध्ये इतका त्रास होतो की तुम्ही श्वासच घेऊ नाही शकत आणि गुदमरल्यासारखं होतं, तुमचे ऑक्सिजन लेवल्स खूप कमी होतात, इतका त्रास होऊ शकतो की तुमचा ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो, आणि त्या स्टेजेसमध्ये तुम्हाला ॲडमिट करणं किंवा ऑक्सिजन देणं फार गरजेचं पडतं. तर मग तो अटॅक माइल्ड आहे, मॉडरेट आहे की सिव्हिअर आहे हे तुमचा एखादा डॉक्टर ठरवेल, तुमचे काही अजून तपास करून किंवा तुमचं चेस्ट ऑस्कल्टेट करून किंवा तुमचं ऑक्सिजनचं प्रमाण ब्लडमध्ये किती आहे ते बघून. अच्छा, नक्कीच. आणखी एक आहेत आपल्यासोबत प्रेक्षक आहेत, आयशा आहेत. आयशा, तुमचा प्रश्न विचारा. हा बोला. हॅलो मॅडम. हा बोला आयशा, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून प्रश्न विचारा. मॅडम, माझा मुलगा 5 वर्षाचा फारुक. हा हा. तर त्याला लहानपणापासून छाती सारखी अशी, म्हणजे महिन्या 2 महिन्याच्या फरक अंतराने कलर छाती भरण्याचा त्रास सारखं होतो त्याला. हा हा. आणि सारखं असं नॉर्मली थोडं थोडं रडल्यानंतर उलटी करून घेतो,
आणि रात्रीचं पण असं ताकद 2-3 वेळा दसकोनाचं उठल्यावर रडतो. दसकोनाचं म्हणजे भीती असं एकदम आल्यावाने असं उठतो दसकोन. अच्छा, दचकून उठतो. मात्र त्यांना दम्याची काही लक्षणं दिसून येतात का? दम्याची म्हणजे लहान होतं त्यांना केले होते डॉक्टरांकडे. अच्छा, मग ते एक वर्ष ऍडमिट केलं होतं. त्याच्यानंतर ऍडमिट केलं नाहीये, परंतु आतापर्यंत त्याचं म्हणजे छातीचा त्रास कमी होत नाहीये. आता महिन्या 1-1.5 महिने अंतराने छातीचा त्रास सारखा होतो, छाती भरते आणि उलट्या सारखं. अच्छा, यावर काय सांगाल डॉक्टर? कारण वारंवार सर्दी खोकला होणं हे एक ॲलर्जीचं स्वरूप आहे. अस्थमाच आहे की नाही की दमा आहे की नाही ह्यांच्या लक्षणांवरून फार काही स्पष्ट समजून येत नाही आहे. क्लिनिकली एक्झामिन करणं गरजेचं असेल की बाबा त्यावेळेस त्या बाळाला जेव्हा तुम्ही स्टेथोस्कोप लावून त्याची छाती तपासता तेव्हा तुम्हाला तो व्हिझिंग साऊंड ऐकू येतोय का, हे एक महत्त्वपूर्ण प्रश्न हो. आणि वारंवार सर्दी खोकला होणं लहान मुलांमध्ये फार कॉमन असतं, तर ते ॲलर्जिकच असतं, पण अस्थमा म्हणता येणार नाही साधं. नक्कीच. आणखी एक प्रश्न आहे आपल्यासोबत, आहेत सुभाष आहेत नाशिकवरून. सुभाष, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम. हा बोला. हा, दमा लागतो म्हटलं तर मॅडमशी बोलायची म्हटलं. हा हा बोला. हा, तर असं चालताना आहे ना, चालताना असं छाती एकदम झुकती. छाती झुकती. छातीमध्ये दुखत दम्यामुळे आणि दमा असा आहे, दमा लागतोय. अच्छा, म्हणजे त्यांना दम लागतो चालताना आणि छातीमध्ये दुखतं, तर हा दम्याचा आजार असू शकतो. वय काय आहे हे महत्वाचं आहे या ठिकाणी. जर का तुम्ही अबाव 50-40 असाल, तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, अजून पण काही विकार असतील, तर दम छातीत दुखण्यामुळे लागणं हे एक हृदय विकार असण्याची शक्यता मला जास्ती वाटते आहे या ठिकाणी. अनस्टेबल अंजायना हा एक प्रकार असतो, जेव्हा ते त्या रुग्णांमध्ये सुद्धा दम लागतो आणि विशेषतः तुम्ही काहीतरी एक्झर्शन केलं की तुम्ही चाललात किंवा तुम्ही शिड्या चढलात, स्टेअरकेस चढलात की तुम्हाला जो दम लागतो तो आम्ही मोर ऑर लेस कार्डियक सिम्टम मानतो. तर तुमची स्ट्रेस टेस्ट करणं किंवा एखाद्या डॉक्टरांकडे जाऊन पुढच्या चाचण्या करणं गरजेचं आहे. अच्छा, नक्कीच. आणखी एक प्रश्न म्हणजे, आता तुम्ही सांगितलं की त्यांचं वय जर 50 पेक्षा जास्त असेल तर त्यांना असू शकतो, तर मला हा एक प्रश्न इथे पडलाय की त्याच्यामध्ये दमा हा जो आजार आहे तो स्पेसिफिक वयात असतो का कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतो? दमा आम्ही बरेचदा 5 वर्षाच्या आधीच्या मुलांना, मॅक्झिमम 35 इयर्स पर्यंत आपल्याला हा येणारा डिसीज असतो. असं नाही आहे की पुढे आपल्याला दमा होऊ नाही शकत. जसं मी इंट्रेन्सिक फॅक्टर्सबद्दल बोलले की तुम्हाला जर का सर्दी खोकला खूप वर्षानुवर्ष चालू आहे, तर हा सर्दी खोकला ट्रॅव्हल डाऊन करून तुम्हाला ब्रॉन्कियल अस्थमा असू शकतो. बरेचदा स्किन डिसीजेस जसं का एक्झिमा सप्रेस झाला असेल की तुम्ही खूप वर्षांपासून एक्झिमा आहे आणि आता एक्झिमा गेलेला आहे आणि तुम्हाला अस्थमा सुरू झाला आहे, तर ट्रॅव्हलिंग इन ऑफ द डिसीज आम्ही जे म्हणतो, किंवा इमोशनल स्ट्रेसमध्ये लेटर इयर्स ऑफ युअर लाईफमध्ये सुद्धा तुम्हाला अस्थमा होऊ शकतो. बट प्रिव्हेलन्स असं दिसतं की वय गट लेस दॅन 35 अस्थमा खूप कॉमन असतो. अच्छा, आणि आणखी एक प्रश्न म्हणजे, अनुवंशिक असतो का दमा? हो, हेरिडेटरी असतो. ज्यांच्या पालकांना अस्थमा आहे, वडिलांना किंवा आईला, अशा मुलांना 10% चान्सेस असतात की त्यांना अस्थमा होईल. अच्छा, आणि त्याचा प्रकार कसं असतं, म्हणजे स्वरूप कसं असतं, जो अनुवंशिक दमा आहे त्याचं स्वरूप? नाही, तो नेहमीसारखाच, म्हणजे आपला नेहमीच चेस्ट टाइटनेस, व्हिझिंग, ड्रॅग ऑफ हे प्रमुख लक्षण, आणि 2 अटॅक्सच्या मध्ये पेशंट अगदी नॉर्मल. अच्छा, आणखी एक प्रश्न आहे आपल्यासोबत, नाशिकवरून नीलम पाटील आहेत. नीलम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला नीलम, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करून तुमचा प्रश्न विचारा. हा हा. तर मला मुख्यतः हिवाळ्यात आणि पावसाळ्यात त्रास होतो, छातीत गरगर होते. हा हा. आणि असा आवाज येतो. अच्छा, नीलमचा जो प्रश्न आहे तो असा आहे की हिवाळ्यात आणि पावसाळ्यात त्यांना छातीमध्ये गरगरतं, म्हणजे जास्त त्रास व्हायला सुरुवात होते, तर हा एक चांगला प्रश्न आलाय आपल्याकडे प्रेक्षकांमधून. तर मग हा जो आहे ह्याला आपण ॲलर्जी स्पेसिफिक म्हणू शकतो की त्यांना माहिती आहे की त्यांचा ट्रिगर इज डॅम्प अँड कोल्ड,
तर जेव्हा ह्युमिडिटी फार जास्त असते वेदरमध्ये किंवा जेव्हा थंडी फार पडते तेव्हा त्यांचा अस्थमा ट्रिगर होतो. तर हा एक प्रकारचा ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी आणि इथून त्यांचा अस्थमा सुरू होतोय हे आपण तर आणखी एक गोष्ट म्हणजे जो ऋतुमान आहे किंवा हवामान आहे त्याचा परिणाम हा दम्यावर होतो असंही म्हणतो. हो होतो कारण की आपण म्हणतो की ते ॲलर्जन म्हणून असतं किंवा ट्रिगर फॅक्टर म्हणून असू शकतं. तर काहीही असू शकते, ते तुमचे खाद्यपदार्थ असू शकतात, ते तुमचे इमोशनल स्ट्रेस असू शकतात किंवा हे वेदर रिलेटेड असू शकतात. तर इट ट्रिगर्स तुमच्यामध्ये ती इनहेरंट तुमचे एअरवेज हायपर सेन्सिटिव्ह असतात काही गोष्टींसाठी. की काही लोकांना काहीच फरक पडत नाही की तुम्ही थंड पाणी प्यायलात किंवा आईस्क्रीम खालात, पण काही लोक जरा जास्त सेन्सिटिव्ह असतात. किंवा बाजूचा माणूस स्मोक करतोय तर 10 लोकांना कदाचित काहीच फरक नाही पडणार, पण एखाद्याला त्याच्यामुळे तो अस्थमाचा अटॅक सुरू होऊ शकतो. तर ट्रिगर फॅक्टर म्हणतो आपण की तुमचे एअरवेज या गोष्टींना खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत आणि द मोमेंट की तुमचा एअरवेज या गोष्टींशी संपर्क येतो ते स्पाझममध्ये जातं. ते ब्रॉन्को स्पाझम असतो जेव्हा श्वास नलिका बारीक होतात, तुम्हाला श्वास किंवा तुमचा श्वास किंवा एअर त्या नलिकेंमधून यायला जायला फार कठीण पडतं, तुम्हाला तो व्हिसलिंग साऊंड येतो, खोकला होतो आणि ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यामुळे दमा लागतो. नक्कीच. आणखी एक प्रश्न आहे आपल्याकडे, राजश्री आहेत मुंबईहून. राजश्री तुमचा प्रश्न विचारा. मॅडम माझा प्रश्न असा आहे की मी कधी फोडणी देत असेल किंवा खूप जोरात असले तर त्यावेळेला मला अचानक घशामध्ये असं काहीतरी होतं आणि खोकला यायला लागतो. खोकला आल्यानंतर मला खूप जोरात खोकला येतो, उलट्या होतात आणि मला श्वास घ्यायला खूप त्रास होतो. हा काही मिनिटांसाठी असतो असा प्रॉब्लेम आणि पूर्ण चेहरा वगैरे लाल होऊन जातो माझा, ह्याला आपण तुम्ही हायपर सेन्सिटिव्ह एअरवेज म्हणू शकता. की तुम्ही जेव्हा फोडणी देतात ते फ्युम्स तुमच्या श्वासनलिकेत जातात आणि तुमच्या सेन्सिटिव्ह श्वासनलिकेंना आकुंचित करतात किंवा नॅरो डाऊन करतात. पण दमा म्हणजे ह्याच्या पुढचं स्टेज येणं गरजेचं आहे की हे ट्रिगर फॅक्टर झालं आणि तुमचे जे श्वासनलिका आहेत ते विदाऊट मेडिकल एड परत उघडू शकत नाही आहेत. तो व्हिसलिंग साऊंड परसिस्ट होतो. कारण असू शकतं की तुम्ही फोडणी दिलीत आणि सुरुवात झाली खोकल्याला, सुरुवात झाली दम्याला, पण विदाऊट मेडिसिन ते बाय अँड लार्ज बरं नाही होत. तर तुम्हाला ब्रॉन्को डायलेटर्स ॲलोपॅथीमध्ये आणि होमिओपॅथीमध्ये बरेचसे होमिओपॅथीचे मेडिसिन्स ह्यातलं काहीतरी एक घेतल्याशिवाय सेटल नाही होत. व्हिजिंग असणं खूप क्लासिकल आहे, इट्स अ व्हेरी क्लासिकल सिम्प्टम ऑफ अस्थमा. ते नसेल तर आम्ही त्याला अस्थमा लेबल नाही करत. तर क्लिनिकल एक्झामिनेशन किंवा पेशंटला स्वतःलाच एक व्हिसलिंग साऊंड किंवा तो एक शिट्टी, एक बारीकशी शिट्टी वाजती आहे, आपल्याला समजतं की आपले एअरवेज एकदम नॅरो झालेले आहे, ते स्वतःहून समजतं. तर ते तुम्हाला समजत असेल तर तुम्ही म्हणू शकता की अस्थमा आहे, पण एखाद्या डॉक्टरांनी एक्झामिन करणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आहारासाठी काय पथ्य सांगाल एक शॉर्टमध्ये? आहारामध्ये अवॉइड कोल्ड, अवॉइड कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम्स, तुम्ही उष्ण पदार्थ, सूप्स, एस्पेशली ब्लॅक पेपर घातलेलं सूप्स, हळदीचा प्रमाण दुधामध्ये घालून गरम दूध पिणं, सुंठ घालून दूध पिणं, ह्या सगळ्या गोष्टी. तेलकट पदार्थ अवॉइड करणं गरजेचं असतं. तुम्ही जर का प्यायलातच खाल्लंच काहीतरी तेलकट भजी एटसेट्रा तर त्यावरती काहीतरी गरम गोष्टी पिणं की चहा पिणं की गरम पाणी पिणं हे फार गरजेचं. नक्कीच डॉक्टर, तुम्ही अतिशय छान माहिती दिली आम्हाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल. तर या ठिकाणी वेळेचं बंधन आहे आपल्याला, त्यामुळे लाईफलाईनमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. Thank you.